माझ्यासाठी फार अभिमानास्पद बाब आहे. माझी शाळा 488 महाराष्ट्रातल्या 488 शाळेपैकी एक अशी आदर्श शाळा आहे आणि माझ्या शाळेला आदर्श शाळेचा दर्जा जो प्राप्त झालेला आहे ती माझ्यासाठी आणि माझ्या सर्व शिक्षकांसाठी भूषणामह बाब आहे. यासोबतच मी गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावरती भर देते. गुणवत्तेसाठी जेवढ्या स्पर्धा परीक्षा आहेत, आजच जर आपण विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये उतरवलं तर पुढे हेच विद्यार्थी IAS IPS ऑफिसर्स ह्या सर्व कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी तयार होऊ शकतील. त्याच्यासाठी बेस आपला हाच आहे, प्रायमरीपासूनच त्यांना करायला पाहिजे. म्हणून आमच्याकडे आम्ही दुसऱ्या वर्गापासून 10व्या वर्गापर्यंत जेवढे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत त्यांच्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना शिक्षक माझे विद्यार्थ्यांना कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी तयार करतात. मग ती मंथन असू देत, MTS असू देत, NIML असू देत किंवा 5वी 8वी स्कॉलरशिप परीक्षा असू देत. साहेबा, हे जे परीक्षेसाठी तुम्ही जे ट्रेनिंग देता त्याच्यासाठी शिक्षकांना तुम्ही वेगवेगळे ट्रेनिंग दिलेला कशा प्रकारे? कारण आजकाल ते पण तसं काही तुम्ही केलं? शिक्षक माझे ऑलरेडी ट्रेन टीचर्स आहेत, सर्व पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. 90% स्टाफ माझा इंग्लिश मिडियम मध्ये ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि DEd वगैरे झालेले आहे. त्यासोबतच यांना स्कॉलरशिपच्या किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी ज्या ट्रेनिंग्स आहेत त्यांनी ऑनलाईन ट्रेनिंग्स घेतलेल्या आहेत. आणि आदर्श शाळेच्या शिक्षकांसाठी महाराष्ट्र शासनाकडनं काही स्पेशल ट्रेनिंग्स दिले जातात. गणित विषयाचं, मॅथ्स विषय, इंग्लिश विषयाचं, सायन्सचं असं स्पेशल ट्रेनिंग दिले जातात. त्यानुसार हे सर्व शिक्षक ऑनलाईन ट्रेनिंग घेऊन ट्रेन झालेले आहेत. आणि तसंच आमच्या मनपातर्फे सुद्धा छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या शिक्षण विभाग आणि आमच्या उपायुक्त मंडळ आणि आयुक्त साहेब स्वतः त्यांनी सर्वांनी इनिशिएटिव्ह घेतल्यामुळे शिक्षकांना त्यांच्या माध्यमातून पण प्रशिक्षण मिळालेले आहे. आणि या प्रशिक्षणाचा फायदा माझ्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी आणि सोबतच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वेळोवेळी होतोय. आणि त्याचा प्रत्यय म्हणून माझ्या शाळेचे 99 पैकी जवळपास 48 विद्यार्थी हे गोल्ड आणि गोल्ड सिल्वर आणि ब्रॉन्झ मेडल प्राप्त केलेले विद्यार्थी आहेत. आणि मागल्या वर्षी 8वी आणि 5वी स्कॉलरशिप एक्झाम मध्ये अख्ख्या महापालिकेतून सर्वात जास्त म्हणजे 99% रिझल्ट हा केवळ माझ्या मनपा आदर्श शाळा नारेगाव शाळेचा रिझल्ट आहे. आणि ही गोष्ट माझ्यासाठी खूप घोषणात्मक आहे. खरंच आणि मगाशी ती जिंदत चांगली जाते ज्यासाठी तुम्ही ते वेगळं तुम्ही करा. आमच्या शाळेतल्या काहींना एक्स्ट्रा पेज असेल प्रयत्न करतात. मॅडम, माझ्या शाळेतल्या म्हणजे माझ्यापेक्षा जास्त माझे शिक्षक जास्त प्रत्येक गोष्टीमध्ये इनिशिएटिव्ह घेतात आणि विद्यार्थ्यांना ऑलवेज प्रोत्साहित करत राहतात, त्यांना नेहमी सपोर्ट करत राहतात. मग ती डान्स कॉम्पिटिशन असू दे, ड्रामा कॉम्पिटिशन असू देत, मूक अभिनय असू देत किंवा इतर कुठलाही स्पोर्ट्स वगैरे असू देत, ह्याच्यामध्ये माझे शिक्षक हिरेरीने सहभाग नोंदवतात. विद्यार्थ्यांना त्या पद्धतीने माझ्याकडे क्रिकेट असू देत, फुटबॉल असू देत, कबड्डी, त्याच्यानंतर खो खो ह्या सर्व मॅचेससाठी जिल्हा स्तरापर्यंत विद्यार्थ्यांना पार्टिसिपेट केलेला आहे शिक्षकांनी. आणि जे विद्यार्थी खरोखरीच खूप चांगले ज्यांचा आवाज आहे आणि ज्यांना संगीताची आवड आहे आमच्याकडनं तर आम्ही तसे त्यांना प्रोत्साहन देतोच देतो. शिवाय सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचे जे महानगरपालिका आयुक्त आहेत जी स्थितीत आहेत त्यांनी म्हणजे मॅडम मला सांगायला खूप आनंद होईल आहे की माझी ही मनपा नारेगावची शाळा आहे ह्या शाळेला माननीय श्रीकांत साहेबांनी दत्तक घेतलेली आहे. अच्छा, मग त्यांनी दत्तक घेतल्यामुळे ह्या विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त गुणवत्तेमध्ये आणि अदर ऍक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा विकास प्रामुख्याने करायचा असा जर साहेबांचाच निर्धार असेल तर आमचा सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग असणारच आहे. आमच्या गरीब वर्गातली मुलांना काय होय? मॅडम, महानगरपालिका असू देत किंवा जिल्हा परिषद असू देत ह्या शाळेमध्ये शिकणारे सर्वच विद्यार्थी स्लम एरियातलेच गोरगरिबाचेच आहेत विद्यार्थी. आणि माझ्याकडे तर 99% हेच विद्यार्थी आहेत स्लम एरियातले गोरगरीब जन्म. आणि ह्या विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या जेवढ्या सुविधा आहेत तेवढ्याच, त्यासोबतच आयुक्त साहेबांनी संगीत आपले शंकर महादेवन ह्यांच्या एकॅडमीसोबत संगीत एकॅडमीसोबत आमच्या विद्यार्थ्यांनाही केलेलं आहे. त्यांच्या
विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. खेळासाठी महेंद्रसिंग धोनीच्या अकॅडमी सोबत आमच्या सिकल सेव्हनी त्यांच्यासोबत हे केलेला आहे, करार केला आहे आणि ते सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांना शिकवणार आहे. मग ह्या सर्व गोष्टी माझ्या विद्यार्थ्यांसाठी, माझ्याच नव्हे मनपाच्या सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी खूप फायद्याच्या आहे. दुसरी गोष्ट असं आहे की आता ना शाळा तू करून दिल्या स्मार्ट सिटी अंतर्गत, त्याचा एवढा निधी महानगरपालिकेला शक्य असेल जो त्यांनी केला मदत होती किती जे काय होते. आता त्या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की आता आम्ही करून दिले, आता शाळा व्यवस्थापनांनी ह्या सगळ्या सांगणार चांगल्या ठेवायच्या. त्या बाबतीमध्ये एक तर निर्धार तुम्ही केलेला असेल, त्या दृष्टीने काही उपाय वगैरे आहे. होय मॅडम, आता स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शाळा खरोखर खूप छान सुंदर स्मार्ट झालेल्या आहेत. हां, शाळेत इंटरॅक्टिव्ह बोर्ड्स आहेत, शाळेत कॉम्प्युटर्स आहेत, सर्व इच अँड एव्हरीथिंग. आणि इतकी सुंदर अशी भव्य शाळा आहे, शाळेचं पटांगण सुद्धा भव्य आहे, त्याच्यामध्ये आर्टिफिशियल टर्फ सुद्धा होणार आहे, खेळायचं मोठं मैदान. स्मार्ट सिटीने तर आपलं काम केलंय, खूप छान शाळा तयार करून दिली आम्हाला. पण आता आमची रिस्पॉन्सिबिलिटी वाढली, माझ्यासोबत माझ्या शिक्षकांसोबत माझ्या सेवकांची सुद्धा रिस्पॉन्सिबिलिटी वाढली. आम्हाला, आम्ही सर्व माझे सेवक सुद्धा, शिक्षक तर जातीने लक्ष देतातच देतात, प्रत्येक वर्गामध्ये स्वच्छता कराय ठेवतातच ठेवतात, विद्यार्थ्यांची सुद्धा जबाबदारी आहेच, पण सेवक सुद्धा दिवसातून दोनदा वर्गांपासनं वरांड्यापासनं ग्राउंडपर्यंत सर्व याची स्वच्छता ठेवतात आणि ती आम्हाला ठेवावीच लागेल आहे, आम्हाला स्वतःला मेंटेन करायलाच लागेल आहे. तेव्हाच त्याचं असंच राहील, याचं रुपडं आपल्याला जर बिघडवायचं नसेल तर आपल्याला त्यासाठी प्रयत्न करायचा.